नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ देवघरासमोर बसून बोला आजार वाईट शक्ती सर्व बाधा तुमच्या घरातून नष्ट होतील काही वाईट शक्ती असेल कोणती बाधा असेल कोणती अडचण असेल किंवा घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल काही व्याधी असेल तर या स्तोत्राने घरात चमत्कार होऊ लागतात घरात सकारात्मकता नांदते दैवीय शक्ती नांदते स्वामींचा आशीर्वाद येतो स्वामींची कृपा होते आणि मग सगळं काही स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने सुरळीत चालू लागते आजार वाईट शक्ती सर्व बाधा अडचणी नजरदोष दूर होऊ लागतात म्हणून मित्रांनो महिला असेल पुरुष असेल कोणीही घरातल्या कोणत्याही सदस्याने जर आपल्या देवघरासमोर बसून रोज सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस फक्त एक वेळेस नाही दोन्ही वेळेस अगरबत्ती दिवा लावून हे स्तोत्र वाचायचे आहे हे स्तोत्र स्वामींचे स्तोत्र म्हणून ओळखले जाते तुम्हाला हे स्तोत्र फक्त सकाळी आणि संध्याकाळी एक एक वेळेस वाचायचे आहे एका तरी चालते हे स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे की अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र आहे तर मित्रांनो हे स्तोत्र तर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर अक्कलकोट स्वामी स्तोत्र टाकलं तरी तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्तोत्र मराठीमध्ये मिळेल आणि तुम्हाला ते सुद्धा जमत नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा तिथे अक्कलकोट स्वामी स्तोत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यासमोर एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला मराठीमध्ये अक्कलकोट स्वामी स्तोत्र दिसेल तिथून तुम्ही ते लिहून घ्या कॉपी पेस्ट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सकाळी संध्याकाळी ते बघून बघून तुम्ही फक्त वाचा याने फरक जाणवेल चमत्कार होईल घरात प्रसन्नता येईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद